वळूया पुढच्या बातमीकडे. पर्यटन कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेना आमदारानं वन समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना महाबळेश्वरमध्ये घडली आहे. काय आहे हा प्रकार पाहूया. महाबळेश्वर मध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेनेचे अणुशक्ती नगरचे आमदार तुकाराम काते यांनी वन समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. काते हे महाबळेश्वर मध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णालेक येथील चौकात अडवली. ते आमदार आहेत हे वन समितीच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे वन समितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडेही पर्यटन कर मागितला. कर मागितल्याच्या कारणावरून काते यांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठी बाचाबाची झाली, मात्र हे सर्व आरोप आमदार काते यांनी फेटाळून लावले. सीसीटीव्ही मध्ये दाखवत आहेत तसा चुकीचं आहे. सीसीटीव्ही खरं मेन दरवाजावर माझे जे भांडणं झाली ते दाखवायला पाहिजे, ते दाखवत नाही आहे. ते लपून ठेवत आहेत वन अधिकारी, ते लपून ठेवत आहेत. ती लोक होती एकदम वेड्यासारखे पिसाळलेले लोक होते, असे अंगावरती आले जे आता धावत आहेत. ते माझ्या मुलाला मारत आहेत, माझ्या भावाच्या मुलाला मारत आहेत. नंतर सोडवायला माझी सुनबाई गेली, तिला धक्का मारला, तिचा आता पाय फ्रॅक्चर आहे. आणि माझ्या मुलाने एवढं मारलं की कपडे पण फाडले, एवढं मारले त्या लोकांनी. या प्रकरणी वनसमितीच्या दोन कर्मचाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप वनसमिती टोल कर्मचाऱ्यांनी केला आहे. थांबवले आणि त्यांना गाडी थांबवताना माझ्या अंगावर घातली गाडी त्यांना, की त्यांना पुढे बोलून घेतले मला आणि मला आमदार आहे. तर मग साहेबांना म्हणलं मी पुढे घ्या आणि ऑफिसला जावा तुम्ही आणि दाखवा तुमचं काय असेल ते आणि जावं म्हटलं पुढे. तर ती थांबवायचा प्रयत्न केला, तर ती थांबले गाडी आणि डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. सगळी ते ड्रायव्हर त्यांचे फॅमिली अख्खी उतरले आणि मारायला सुरुवात केली. तिथं गाडी अडवली तर तो बोलला ते बोलले की आमदार आहे मी. तर ते बोलले की तो बोलला की साईडला गाडी ऑफिसमध्ये काढ दाखवा आणि जावं म्हटले. तर ते आमदारांचे काय ऐकलं नाही, डायरेक्ट समोर गेले. तर त्यांनी गाडी थांबवायचा प्रयत्न केला, गाडीला हात लागला, तर गाडी पुढे थांबवली. तर डायरेक्ट आमदार बाहेर उतरले, त्यांना मारायचा प्रयत्न केला त्याला. मात्र तक्रार देण्यास कर्मचारी आलेच नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. माननीय आमदार साहेब श्री तुकाराम काते साहेब, त्यांची वाहनं येत होती, त्या संदर्भात वन कर्मचाऱ्यांनी वन समितीच्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून काहीतरी टोल वगैरे मागितला त्यांच्याकडे. ते टोल घेण्यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली. या संदर्भात पोलीस स्टेशनला आमदार साहेब स्वतः आले होते, त्यांनी स्वतः तक्रार दिली. तर जे दोन कर्मचाऱ्यांच्यावर तक्रार दिली त्यांनी, ते दोन कर्मचाऱ्यांच्या कल्चरवर वेसण घालण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे मोदी सरकारनं हटवले. मात्र काही नेत्यांच्या स्वभावात अजूनही त्याचा काही फरक पडत नसल्याचंच या घटनेतून दिसून आलंय. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.